नमस्कार अनुश्री करंदीकर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग म्युच्युअल फंड गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली श्रीमंतीची गुरुकिल्ली गुरु या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे बँकिंग व्यवहारांकरता सिबिल स्कोरचं नेमकं महत्त्व काय किंवा सिबिलचं नेमकं महत्त्व काय आणि अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता अर्थातच आपल्या सोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले सर कार्यक्रमात स्वागत नमस्कार शशांक रावले हे एस आर कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत शेअर ट्रेडिंग म्युच्युअल फंड्स गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे त्याचबरोबर या सगळ्या क्षेत्रांशी निगडित मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रवर शशांक रावले सर स्वतः घेत असतात याकरता आमच्या स्क्रीनवरती जे नंबर येतात त्याच्यावरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला रावले या नावाने एसएमएस येतो त्यापैकी कुठलीही कार्यशाळा मग तुम्ही अटेंड करू शकता त्याकरता कुठल्याही रजिस्ट्रेशनची गरज नसते त्या कार्यशाळा संपूर्णपणे मोफत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं शशांक सर स्वतः तिथे येऊन या कार्यशाळा घेत असतात तर प्रेक्षक आजचा जो विषय तो सिबिल संदर्भातला आहे आपलं बँकिंग व्यवहार करताना सिबिल स्कोअरचं नेमकं महत्व काय असू शकतं या अनुषंगाने ही सगळी चर्चा करणार आहोत आपण थेट सरांकडे जाऊया जाऊयाच्या विषयाला सुरुवात करूया सर आज आपण सिबिल बद्दल बोलणार आहोत तर सुरुवातीला लोकांना जसं माहिती असतं सिबिल ऐकून असतं परंतु एक्झॅक्टली सिबिल काय किंवा त्याचं महत्व नेमकं काय या असू शकतं अनुषंगाने सिबिल म्हणजे नेमकं काय काय सांगूली मॅडम लक्षात घ्या जसं बोललात की अनेक लोकांना सिबिल ऐकून असतात पण भारतातील पंच्याण्णव टक्के लोकांना सिबिलच इंडेप नॉलेज नसतं लक्षात घ्या तुम्हाला सिबिलच इंडेप नॉलेज नसेल तर तुम्ही भरपूर मोठ्या फायनान्शियल प्रॉब्लेम कधी होऊ शकता तर पहिलं म्हणजे सिबिल म्हणजे आपण लक्ष समजू लक्ष मॅडम भारतामध्ये टोटल चार रेटिंग एजन्सीज आहेत ज्या नावाजलेल्या ओळखलेल्या जाणार राह त्यातनं पहिलं जे आहे ते, ते आहे क्रिझिल दुसरं आहे आयक्रा आणि तिसरं आहे केअर सो so, हे क्रिझिल आयकरा आणि केअर जे आहेत हे तीन जे आहेत पहिलं हे पहिलं म्हणजे स्टॉक लिस्टेड एजन्सीज आहेत म्हणजे शेअर लिस्टेड एजन्सीज आहेत आणि एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या इकॉनॉमी फायनान्शियल किंवा परफॉर्मन्स मध्ये रेटिंग हे देतात चांगलं परफॉर्मन्स चांगलं रेटिंग खराब परफॉर्मन्स खराब रेटिंग आणि या स्टॉक लिस्टेड कंपनीज आहेत पण ही जी सिबिल जी आहे पहिलं म्हणजे ही एक स्टॉक लिस्टेड कंपनी नाही आहे सिबिलचा फुलफॉर्म आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड हा त्याचा फॉर्म आहे ही कंपनी पहिल्यांदा स्टॉक लिस्टेड कंपनी नाही आहे आणि ही जी एजन्सी आहे ही काय करते एका इंडिज्युअल व्यक्तीला त्यांच्या फायनान्शियल पण त्यांना रेटिंग देते चांगलं पफोर्न्सं चांगलं रेटिंग खराब पर्फोन्सचं खराब रेटिंग म्हणजे तुम्ही आर्थिक व्यवहार तुम्ही स्पेशली बँकेशी रिलेटेड तुमचे व्यवहार तुमचे कसे आहेत त्या रिलेटेड मग तुम्हाला ती लोक रेटिंग्स हे देतात तर अशा प्रकारे हे सिबिल स्कोर हे चालतात जे की आपल्याला चांगलं ठेवणं फार इम्पॉर्टंट असतं आणि त्या त्या हिशोबाने तुम्हाला पुढचं तुमचा आर्थिक जी उलाढाल आहे किंवा तुमचं जे काय पुढे जे काय गोष्टी आहेत ते तुमच्या निगडीत असतात तर ह्याला सिबिल असं बोलात त्याचा फुल फॉर्म पर्यंत सांगतो मी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड हे त्याचा फुल फॉर्म आहे नक्की आणि तुम्ही आता म्हणालात की बँकिंग व्यवहारांकरता सिव्हिल महत्वाचं आहे त्या दृष्टिकोनातनं मला विचारायचं आहे की मग कोणत्या गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामुळे आपला सिबिल, हा सिव्हिल हा किंवा सिव्हिल स्कोअर हा इम्पॅक्ट होऊ शकतो लक्ष पेशन तुमचा सिव्हिल स्कोअर जो आहे हा पहिलं म्हणजे मॅडम तुम्ही जर कुठले लोन्स घेतलेले असतील ओके आणि जर तुम्ही लोन कुठले टाइमवर रिपे नाही केले तर तुमचा सिव्हिल स्कोअर नक्कीच हा इम्पॅक्ट होतो आणि ते मेन सर्वात मोठं इम्पॉर्टंट कारण आहे सिव्हिल स्कोअर इम्पॅक्ट होण्या मागचं वन आणि सेकंड लक्षात प्रेक्षको इव्हन तुम्ही जर सी ईसीएस ठेवले असतील ओके तुम्ही मे सी एस म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम कुठलाही असं मग कुठल्याही पेमेंटचा पण ते ईसीएस नीट हिट नाही झाले तर पण तुमचा सिबिल स्कोर हा खराब होऊ शकतो इव्हन तेच काय तर तुम्ही छोटे लोन जर घेतले असेल मग क्रेडिट कार्ड लोनवर तुम्ही जर घेतले असेल आणि ते जर तुम्ही नीट पे नाही केलं तर पण देखील तुमचा सिबिल स्कोर हा इम्पॅक्ट होतो सध्या एवढंच आहे आता पण पुढे जाऊन मी ऐकलेलं आहे की पुढे जाऊन इव्हन तुम्ही जर इनकम टॅक्स नीट पे नाही केला किंवा तुम्ही कुठले बिल्स नीट पे नाही केले किंवा तुम्ही कुठलेही चेक्स वगैरे बाउन्स केले तर मी एक पुढे जाऊन हे पण डिलो स्ट्रिक्ट करणार आहेत की त्याच्यामध्ये पण सिबिल स्कोर इम्पॅक्ट होऊ शकतो पण सध्या जे आहे फक्त लोन्स ई छोटे मोठे कुठलेही लोन मग क्रेडिट कार्ड किंवा कुठलेही लोन किंवा ईसीएस वगैरे असेल तर तुमचा सिबिल स्कोर इम्पॅक्ट होतो नक्की आणि जसं तुम्ही म्हणताय की आता इम्पॉर्टंट आहे सिबिल स्कोर आपला चांगला मॅनेज करणं पण मग आता जर आपला सिबिल स्कोर चांगला नसेल तर मग लोकांना त्याचे काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात त्याविषयी काय लक्षात प्रश्न हो जर तुमचा सिबिल स्कोर चांगला नसेल तर पहिलं म्हणजे आपला सिबिल स्कोर जर बोललो की तुमचा जे तुम्ही समजा लोन वगैरे घेतलेला आहे सो तुम्ही लोन जर नीट रिपे केलं नाही तर जर तुम्हाला पुढे जो कुठला लोन जर पाहिजे असेल तर मॅडम होतं असं की आपल्याला आ, लोन लगेच पुढे सँक्शन होत नाही म्हणजे तुमचा सिबिल स्कोर लक्षात घ्या तुमचा जर तीन महिन्यापेक्षा असुलाई आय बाउंस झाला असेल कुठला एसीएस किंवा कुठला ईएमआय बाउं झाला असेल तर तुमचं ब्लॅक लिस्टिंग मध्ये नाव हे हो जातं okay. आणि तुमचा सिबिल स्कोर हा भरपूर खराब होतो आणि जर सिव्हिल स्कोर जर तुमचा जर भरपूर जरा झाला तर कुठलीही बँक तुम्हाला लोन द्यायला उभी करत नाही आणि हे झालं पण जर तुमचं थोडंसं खराब असेल तर मध्ये मध्ये थोडं तरी ईएमआयचा बाउन्स असेल तर मेबी तुम्हाला बँक लोन देईल थोडा सिबिल स्कोर खराब असेल तर पण जरी लोन दिला तरी मेबी तुम्हाला कमी लोन मिळेल ओके इवन तुम्हाला लोन सॅक्शन करतो भरपूर प्रॉब्लेम होतील भरपूर तुम्हाला बँकेकडे हे करावं हो लागेल राईट आणि इव्हन तेच नाही तर इव्हन तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण जास्त चार्ज केला जाईल का तुमचा सिबिल स्कोर खराब म्हणजे तुमच्या रिस्क जास्त जास्त तुम्हाला, रिश जासे। रिश जासे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण जास्त लावतात सो so, अशा आपल्याला काय करायचं लक्षात घ्या अनेकदा मॅडम लोक रिपेमेंट करायला प्रॉब्लेम झाला त्यानंतर आता लोक करतात बँकेत जाऊन सेटलमेंट करतात जर तुम्हाला पुढे जाऊन कुठलंही लोन नको असेल तुमच्या इंडिव्हिज्युअल नावावरती तर मी जाऊन तुम्ही सेटलमेंट करू शकता हरकत नाही सेटलमेंट म्हणजे काय समजा उदाहरण घ्या तुम्ही दोन लाखाचं लोन घेतलेलं आणि त्याच्यावरती तुमचं चाळीस हजार व्याज झालेलं आहे तर तुम्ही हे कराल की मेबी बँकेचे सेटलमेंट करून लाख हजार तुम्ही सेटलमेंट करा okay. बँक सेटलमेंट करायला रेडी पण होते का कारण बँकेला माहिती व्यक्तीने फायनान्शियल प्रेशर घेतलं तर मेबी व्यक्ती स्वतःच्या जीवाच काही प्रोवाईड करू शकते आज पैशापेक्षा इम्पॉर्टंट माणसाचा जीव आहे आज जर कुठल्या व्यक्तीने स्वतः जीवाचं प्रोवाईड केलं तर बँकेवरती ते केस चढू शकते आणि म्हणून हे व्हायला नको म्हणून बँक बँक बोलते जाऊ दे आपण सेटलमेंट करूया आणि तुमचं सेटलमेंट पण करते पण जरी तुमची सेटलमेंट केली तरी पण बँके करते की आज बँकेला ते एक्सपेक्टेड होते दोन लाख हजार पण तुम्ही भली व्याज पण पे केलेला आहे मुद्दल पण पे केली आहे के पण बँकेला एक्सपेक्टेड दोन हजार चाळीस हजार होते तुम्ही दोन लाख वीस हजार पे केले वीस हजार कमी पे केले बँक तुमचा सिव्हिल स्कोर एवढा खराब करून ठेवते की तुम्हाला कधी कुठलीही बँक पुढे जाऊन लोन द्यायला उभी करत नाही आणि म्हणूनच आपल्याला करायचं जर तुम्हाला पुढे जाऊन कुठलाही लोन पाहिजे असेल आणि जर तुमचा सिबिल स्कोर भली खराब झाला असेल मेबी तीन महिन्याशी असं तुम्ही ई एमआय बाउन्स केले असेल काही टेन्शनची गरज नाही तुम्ही करा बँकेकडे जा आणि त्यांना बोला की मला फोर क्लोजर करायचं आहे फ्लो फोर क्लोजर म्हणजे काय बँकेला जेवढं अपेक्षित आहे जेवढं मुद्दल आणि जेवढं व्याज अपेक्षित आहे इव्हन इन्क्लुडिंग चेक बाउन चार्ज ड्यू चार्ज जे काय मला माहिती आहे तुमच्या किशाना जास्त पैसे जातील काहीकडे का चक्री व्याज पण लावलं ला जातं भरपूर चालतं पण जर तुम्हाला सिबिल स्कोर चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला त्यांना ते पूर्ण पेमेंट करावं लागेल आणि त्यांच्याकडे तुम्हाला फोर क्लोजर करून घ्यावं लागेल आणि एकदा फोर क्लोजर केल्यानंतर तुम्हाला बँक त्यांच्याकडे एनओसी देते एनओसी तुम्हाला नीट आठवणीने घ्यायची आणि तुमच्याकडे जपून ठेवायची आहे त्याचं कारण असं आहे की एनओसी एकदा मिळाली म्हणजे तुमचं अकाउंट तिकडे क्लोज तुम्ही लोन तुम्ही तिकडे नील केलेला आहे तुम्ही जेन्युअन डिफॉल्टर मानल्या आता आज जर तुम्ही सेटलमेंट केली तर तुम्ही ते विलफुल डिफॉल्टर मानले होता तुम्ही मेबी मुद्दा म्हणून पैसे डबवले पण जर तुम्ही नंतर येऊन जर पैसे नेट पे केले तर समजा आधी व्यक्तीला मेबी प्रॉब्लेम असेल आता त्या व्यक्तीकडे पैसे आले त्यांनी येऊन ते पे केलेले आहेत म्हणजे ही व्यक्ती जेन्युन डिफॉल्टर आहे मग त्यावेळी लोक करतात त्यावेळी तुमचे लोक ब्लॅक लिस्टिंग मध्ये नाव काढून टाकतात आणि तुमचा एवढा ऍटलीस्ट सिबिल स्कोर आणतात किंवा तुम्हाला पुढे कुठलीही बँक ऍटलीस्ट लोन देण्यात तरी उभी करेल तुम्ही सिबिल स्कोर आणतात पण अशा प्रश्न जोपर्यंत तुमचं सिविल म्हणून नाव निघत नाही एक दोन तीन वगैरे लागतात डिपेंड्स ऑन बँक टू बँक तोपर्यंत तुम्हाला त्या जुन्या बँकशी समजा तुमचा एचडीएफसी म्हणून लोन असेल बाकी असेल तुम्ही हे करून घेतले फोर क्लोजर करून घेतले तर जोपर्यंत सिबिल म्हणून नाव काढत नाही तो पण तुम्हाला त्यांच्या फॉलोअप अप राहावं लागेल ते नंतर तुमचं नाव काढतील आणि जोपर्यंत सिबिल म्हणून नाव काढायला तुम्हाला ते जो एनओसी आहे तुम्हाला नीट सामाऊंट ठेवा का त्याचं कारण सांगतो लक्षात घ्या तुम्ही पुढे दुसऱ्या कुठल्याही बँक समजा तुम्ही आय लोन घ्यायला गेलात तर आय सी सीला दिसत की तुम्ही त्यांच्या रेकॉर्डमध्ये दिसत की तुम्ही जे एचडीएफसीला तुम्ही लोन आणि व्याज मुद्दा वगैरे तुम्ही पे केले नाही आणि तुमचं ब्लॅक लिस्टिम नाव आहे हे त्यांना दिसतं कारण तुमचं अजून सिबिलमध्ये नाव निघालं नाहीये आणि ते तुम्हाला दाखवते त्यांना बोलायचं मान्य आहे अजून नाव निघालं नाही आहे ते अजून निघाला वेळ लागेल पण त्याच्या अगेन्स तुम्ही ती दाखवू शकता ती लोक मॅच करतात रे हाच लोन अकाउंट नंबर आहे त्या अगेन्स त्यांनी प्रॉपरली रिपेमेंट केलेला आहे म्हणजे ही व्यक्ती ही पार्टी जेन्युअन आहे है म्हणजे यांचा स्कोर नक्की चांगला नॉर्मल येऊ शकतो तर त्या पैसे भली तुमचं तुमचं सिविमन नाव निघालं नसेल त्याच्या या तुमचं लोक लोन सँक्शन करून टाकतील कारण त्यांना माहिती बाबा हे त्यांनी पे केलेलं आहे तर यांचा सिबिल स्कोर नक्कीच चांगला होणार आहे अशा प्रकारे तुम्ही सिबिल स्कोर मेंटेन करू शकता आणि फोर क्लोजर करून तुम्ही ठेवू शकता नक्की जसं आपण म्हटलं की पुढच्या फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होऊ नये लोन घेण्याकरता याकरता आपला सिबिल स्कोर चांगला ठेवायला पाहिजे पण मग स्कोरची रेंज जी असते ती साधारण काय असते काय असणं अपेक्षित आहे येस नॉर्मल सिबिल स्कोरची रेंज आहे ती दिलेली आहे ती आहे सहाशे ते नऊशेच्या मध्ये सिबिल स्कोरची रेंज आहे आणि त्यातनं जर तुमचा सिबिल स्कोर साडेसातशेपेक्षा कमी असेल जर तुम्ही लोन रिपेमेंट डेट नाही केलं काही प्रॉब्लेम केला असेल साडे पेक्षा तुमचा सिबिल स्कोर कमी असेल इट्स अ बॅड सिबिल स्कोर तुम्हाला पुढे लोन घेताना प्रॉब्लेम होऊ शकतो जसं मी बोललो मे बी कमी लोन सँक्शन होईल किंवा होणारच नाही ती हायर रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये सॅक्शन होईल आणि इव्हन तुम्हाला लोन घेताना त्रास देखील होऊ शकतो पण ते जर साडेसशेपेक्षा जास्त तुमचा सिव्हिल स्कोर असेल चांगला सो तुम्हाला लोन चांगलं पण सँक्शन होतं फास्ट पण होतं आणि तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी लावला जातो तो ही रेंज असते सहाशे ते मध्ये रिसिबिलची रेंज असते बरं आणि जसं आपण म्हणतो आता की सिविल स्कोर एवढं इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही म्हणताय की खराब होतो होऊ शकतो आपण जर का काही चुकीच्या पद्धतीने हे केलं किंवा आपण पेमेंट नाही करू शकलो तर पण मग आता हा सिव्हिल स्कोर आपण चांगला करण्याकरता काही प्रयत्न करू शकतो का आपण तो वाढवू शकतो का म्हणजे थोडक्यात यस नक्कीच पेक्षा आपण वाढू शकतो लक्षात की आज जर तुम्ही कुठलंही लोन घेतलं नसेल समजा आयुष्यात तर तुमचा सिबिल स्कोर ना चांगला असतो ना वाईट असतो सो त्यावेळी तुम्ही लोन घ्यायला गेला नक्कीच लोन मिळेल पण मे बी थोडासा त्रास होतो किंवा तुम्हाला जसं बोललं रेट ऑफ इंटरेस्ट एकदम काय तुम्हाला चांगलं रेट ऑफ मिळणार नाही तुम्हाला नॉर्मल रेट ऑफ इंटरेस्ट पे करावं लागेल किंवा इव्हन जर तुम्ही आधी लोन घेतलं असं जसं बोललं तुमचं ब्लॅक लिस्टमध्ये नाव गेलेलं सिबिल स्कोर खराब पण झाला आहे आणि आता पुढे लोन घ्यायला गेलं स्पेशली मोठं लोन मॅडम होम लोन कार लोन किंवा कुठला बिझनेस लोन तुम्हाला घ्यायचा जे लाखा किंवा कधी करोडमध्ये पण असतं सो असं लोन घ्यायला गेलं लो, तुम्हाला मेबी त्यावेळी त्रास होऊ शकतो सो so, अशा वेळी आपण काय करू शकतो अशा वेळी आपण प्रेक्षकांना काय करायचं आपण समजा उदाहरण घ्या पुढच्या सहा सात आठ महिने माझं प्लॅनिंग आहे की एक मोठी गाडी घ्यायची घर घ्यायचं किंवा काही मोठ्या बिझनेस साठी कर्ज काढायचं आहे हे मोठं लोन आहे तर तुम्ही त्याच्या आधी करू शकता तुम्ही छोटे छोटे लोन घेऊ शकता बी कंझ्युमर कं्युमर ड्युरेबल लोन घेऊ शकता कंझ्युमर ड्युरेबल लोन म्हणजे काय तर घरी लागणारे होम अप्लायन्सेस फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन आजकाल कम्प्युटर लॅपटॉप सगळ्यात ते लोन मिळतात तुम्हाला समजा घरचं काही मोबाईल खराब झाला टीव्ही खराब झाला भली तुमच्याकडे कॅशमध्ये भरायला असतील पैसे तरी देखील मुद्दा म्हणून तुम्ही ते लोनवर घ्यायचे त्याचे अनेक फायदे देखील आहेत जे आम्ही तुम्हाला आमच्या मोबत करायच्या सगळे सांगतो की कन्झ्युमर ड्युरेबल लोन घ्यायचे फायदे काय पण त्यामध्ये तुम्ही काय करता की तुम्ही छोटे छोटे लोन तुम्ही जर नीट पे करत गेला तर तुम्ही तुमचा ई एम आय तुम्हाला प्रॉपरली पे करायचा तुम्हाला ते लोक सहा महिने नऊ महिने किंवा बारा महिन्याचे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ते ई एम आय बायफॉर्ड करून देतात सो तुम्ही ते नीट प्रॉपरली ईएमआय दर महिन्याला पे करत राहा त्यामुळे होईल असं होईल असं की सहा सात आठ महिने तुमचा सिबिल स्कोअर चांगला वाढेल आणि अशा प्रश्वानो सिबिल हे नाही बघत की तुम्ही किती मोठे लोन पे करताय सिबिल हे बघतो की तुम्ही किती जनरली लोन्स रिपे करताय सो so, तुम्ही ते कंझ्युमर ड्युरेबल लोन म्हणा किंवा इव्हन तुम्हाला जर तुम्हाला आज मी क्रेडिट कार्ड लोकांना बोलत नाही वापरा पण जर तुम्ही तुम्ही जर एफर्डेबल असेल तर क्रेडिट कार्ड जरी वापर असाल त्याचे पण तुम्ही जे हे पेमेंट प्रॉपर टाइम टू टाइम करत राहा त्यामुळे देखील सिबिल स्कोला चांगला ते वाढू शकतो आणि त्यानंतर मग तुम्ही ज्या ऍक्च्युअल ज्या मोठं लोन कुठला घ्यायला जाल त्यावेळी तुम्हाला ते लोन कमी व्याजदरात पण मिळतं लवकर पण सँक्शन होतं आणि इव्हन तुम्हाला काही जास्ती हेडेक पण होत नाही आणि जेवढं पाया तुम्हाला लोन ते लोन मिळू शकतं त्यामुळे होतं असं की हे छोटे लोन लोन भले भले तुमचं थोडंफार मेबी व्याज गेलं असेल पण त्या मोठ्या लोनशाने तुमचं लाखांमध्ये कदाचित व्याज तुमचं भरपूर चांगलं ते वाढू शकतं आणि अशा प्रकारे तुम्ही छोटे लोन घेऊन तुम्ही आपला सिबिल स्कोर नक्कीच वाढू शकता नक्कीच मला वाटतं सिबिल स्कोर वाढवण्याकरता आणखी नाही काही गोष्टी असतील का या दृष्टीवरून आपण चर्चा सरी पुढे चालू ठेवूया इथे वेळ झालेल्या एका छोट्याशे ब्रेकची तुम्ही कुठे पाहत राहा श्रीमंतची ब्रेक नंतर श्रीमतीची गुरु किल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण बोलतोय बँकिंग करता सिबिलचं नेमकं महत्व काय आहे या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक शशांक रावले तसं जसं तुम्ही सांगितलं की आपण सिबिलचं किती महत्व ठेवलं पाहिजे कशा प्रकारे तो आपण वाढवू शकतो आणि कशा प्रकारे मेंटेन करू शकतो पण आता हा सिबिल स्कोर नेमका बघायचा कुठे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल तो काय सांगितलं मी तुम्हाला दोन ऑप्शन सांगणार आहे एक पेड ऑप्शन आणि इव्हन दुसरं फ्रीवाल ऑप्शन सांगणार आहे पेडवाल ऑप्शन असं आहे की तुम्ही करू शकतो गुगल टाईप करू शकता सिबिल सी आय बी आय सिबिल टाईप करा एंटर करा तुम्हाला वर सिविलची वेबसाईट ओपन झाली असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमचं डिटेल्स ते मागतील पॅन कार्ड नंबर मागतील काय बाकी डिटेल्स मागतील ते सगळे तुम्हाला डिटेल्स जे काय मागतील फिल करायचे आहेत आणि त्याचे काय तुमचे सातशे सातशे रुपये लोक तुमच्याकडे चार्ज वगैरे घेतात तर तुम्हाला ते ऑनलाईन तुम्हाला ना ऑनलाईन पेमेंट तुम्हाला चार्ज करा पे करायचं आहे तर तुम्हाला तुमचा समोर सिबिल स्कोर तुम्हाला बघायला मिळेल हे झालं पेडवाली आयडिया आणि दुसरी फ्री वाईली आयडिया अशी आहे प्रेक्षकांना तुम्ही करू शकता की तुम्ही कुठलाही जसं आपण ब्रेकला आणि आपण कंझ्युमर ड्युरेबल बद्दल बोलू तर तुम्ही कुठल्याही कंझ्युमर ड्युरेबल शॉप जाऊ शकता म्हणजे कुठल्याही टी फ्रीज वॉशिंग मशीन विकणाऱ्या शॉपे जाऊ शकता ओके आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांना बोलू शकता की मला काही असेल मला फ्रीज घ्यायचं आहे भले तुम्हाला घ्यायचा नसेल तुम्हाला फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन काय ते मला घ्यायचं सांगायचं ते बघायचं पण वस्तू आणि नंतर त्यांना बोलतो एसी मला वस्तू आवडली तुम्ही त्यांच्या लोन डिपार्टमेंट जाऊ शकता लोक तुम्हाला लोन करायला घेतील आणि त्यानंतर तुम्हाला ते लोन करण्यासाठी लोक पाच मिनिटात तुमचं लोन सँक्शन करतात पण ते पाच मिनिटात लोन सँक्शन करण्याआधी ती लोक तुमच्याकडनं तुमचं पॅन कार्ड नंबर मागतात किंवा जर तुम्ही त्यांचे एक्झिस्टिंग कस्टमर असाल तुमच्याकडे ती लोक तुमचा मोबाईल नंबर मागतात जे काय मागते त्यांना द्यायचं मोबाईल नंबर तुमचा त्यांना डिटेल्स मिळू शकतात त्यानंतर एकदा ते बघितल्यानंतर तुम्हाला तुम्हाला लगेच सांगतात की असं तुमचं तुमचं लोन सँक्शन होईल तुम्हाला त्यावर न कळतं की बाबा हा लगेच बोलतो की सँक्शन होईल म्हणजे आणि नक्कीच तुमचा सिबिल स्कोर पाहिलेला आहे त्यानंतर तुम्ही विचारू शकतो सिबिल स्कोर माझा काय तो जे काय असेल तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर सांगेल त्यातनं तुमचे सातशे सातशे रुपये तुमचे ते सिविलचे वाचतील right. बोलू शकता की थोडा कन्फ्यूज आहे <laughs> की बाबा मला हा फ्रीज पाहिजे का तो फ्रीज पाहिजे थोडा कन्फ्यूज आहे उद्या माझ्या वाईफला आणतो आणि उद्या मी फ्रीज घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर right. तुम्ही तिकडे निघून जाऊ शकता त्यांना आउट करायला नक्की सांगायचं लक्षापेक्षा हे तुम्हाला दरवेळी करायचं नाही तुम्ही जर दरवेळी असं करत राहिला आणि जर तुम्ही लोन घेतलं नाही हे ला पण कळतं की तुम्ही सिबिल चेक करता पण लोन घेत नाही पर इन मागे तुमचा दोन पॉईंट सिबिल स्कोर कमी करतात लक्षात म्हणून नको तेव्हा तेव्हाच गरज नसताना लॉगिन करायचं नाही खरंच इम्पॉर्ट तुम्ही लॉगिन करू शकता आणि इव्हन uh, लक्षात घेऊन प्रश्न आज तुम्ही तुम्ही सिबिल स्कोर बघायला गेला सातशे सातशे रुपये तुम्हाला पर हे चेक मागे लागतात तुम्हाला ऑनलाईन पण जेव्हा तुम्ही ह्या कंपन्याकडे जाता मोठ्या ज्यांचं ऑलरेडी बँकिंगचा किंवा लोनचा व्यवसाय आहे ह्यांच्याकडे कसं ह्यांच्याकडे बल्क लॉगिन असतं हे लोक बल्कमध्ये सिबिला पे करतात त्यामुळे पर त्यांना हार्डली काय चार्ज लागतो कंपनी आरामात बेअर करते सो so, तुम्ही तुम्ही तसं ते सिविल स्कोर बघू शकता किंवा इव्हन तुमचे फ्रेंड्स कोणी असतील कुठल्या बँकिंग क्षेत्रामध्ये लोन असतील तर तुमचे फ्रेंडली तुमचा सिबिल स्कोर सांगू शकतात असतं सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा सिबिल स्कोर नक्कीच बघू शकता आणि जसं तुम्ही सांगितलं की आता सिबिल स्कोर हे संबंधित आहे लोनशी तर मग त्या दृष्टीकोना तुम्ही जसं म्हणताय की आपला सिबिल स्कोर जर चांगला असेल तर आपल्याला लोन्स चांगली मिळू शकतात पण मग लोन चांगली किंवा चांगली किंवा वाईट हे कसं ठरवायचं म्हणजे चांगली लोन कुठली वाईट लोन कुठली ते काय सांग थोडक्या सांगितलं तो हो, चांगली लोन माझ्या हिशोबाने मॅडम कुठले आहेत तर पहिलं म्हणजे होम लोन भरपूर चांगला आहे okay. का चांगलं आहे सगळं आम्ही तुम्हाला प्रॉपरली शिकवतो कारण आपल्याकडे वेळ कमी नाही आपण पूर्ण सविस्तरपणे बोलू शकत नाही राईट सो so, होम लोन पहिलं सर्वात चांगलं त्यानंतर इव्हन तुम्ही जर बिझनेस लोन घेत असाल okay. तर त्याला हरकत नाही आज मी दरवी माझ्या असतो माझ्या फ्रेंड्सना असतो की तुम्ही कॅल्क्युलेटर आयुष्यात रिस्क घ्या आज आपण मोठ्या मोठ्या कंपन्या पाहिल्या हजारो कोटीचे लोन घेतात आणि हजारो कोटीच्या कंपन्या करतात मग आपण जर आपल्याकडे चांगला व्यवसायाची आयडिया असेल चांगलं आपल्याकडे पीआर म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला चांगला असेल मग आपण आपण थोडंफार काही लाखांचा आपण बिझनेस नाही घेऊ शकत पण तशी तुम्हाला अश्युरिटी पाहिजे की मी नक्की चांगला बिझनेस करू शकतो मी व्याज पे करून मी नक्कीच त्यातून चांगले रिटर्न्स काढू शकतो आणि त्याचकडं तुमच्याकडे प्रॉपर तुमच्याकडे त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट असला पाहिजे जर जर चांगली नसेल mm -hmm. जर तुम्हाला गॅरंटी नसेल तर उगीच मोठे मोठे लोन काढू नका तर हे नक्कीच घेऊ शकता इव्हन माझ्या हिशोबाने मॅडम तुम्ही कार लोन वगैरे जर घेतलं mm -hmm. तर काही हरकत नाही जर लक्षात घ्या कार काही लोक मॅडम मला विचारतात कार लोन चांगलं जर आपली ऐपत असेल बाबा ईएमआय पे करायची तर नक्कीच कार लोन चांगला आहे जर आपली ऐपत नसेल समजा बाजूवाल्यांनी घेतली मोठी गाडी म्हणून मी घेतोय त्याला परवडते पण मला परवडत नाही फक्त त्यांनी घेतली म्हणून मी घेतोय तर नक्कीच बॅड बॅड लोन बिकॉज व्हेकल इज अ लक्स मेट राईट ते त्यामुळे त्याला पण तसं कॅल्क्युलेट करतो आणि इव्हन जसं आपण बोललो कन्झ्युमर ड्युरेबल लोन ते देखील एक चांगलं लोन आहे तुम्हाला जर घरती होम अप्लायन्सेस वगैरे काही लागतात अचानक कधी आपल्या घरचं काही अप्लायन्सेस खराब झालं अचानक आपल्याकडे कॅश अव्हेलेबल नसते सो so, त्यावेळी तुम्ही हे कन्झ्युमर ड्युरेबल लोन देखील घेऊ हो शकता अनेकदा हे लोन इंटरेस्ट फ्री असतं लोन oh, oh. त्या अगेन्स्ट जी कंपनी तुम्हाला लोन देताना अनेक काही फायदे पण त्यामध्ये असतात तर त्यामुळे तुम्ही हे लोन देखील घेऊ शकता असं मला वाटतं हे झाले काही चांगले लोन आणि बॅड लोन्स मध्ये दोनच मेन लोन, दोन लोन आहेत hmm. ते म्हणजे पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन hmm. उद्याच गरज नसताना पर्सन लोन आणि क्रेडिट कार्ड लोन घेऊ नये आणि सगळे नेकेड लोन म्हणजे ह्याच्या अगेन्स काही मॉर्गेज ठेवलं जात नाही आज जर तुम्ही ह्याची ईएमआय जर नीट पे नाही केले तर तुमचा जसं आपण सिबिल बद्दल बोलतो तुमचा सिबिल स्कोर भरपूर खराब केला जातो कारण जर जा आज तुम्ही जर पे नाही केलं त्यांच्याकडे काय मॉर्गेज नसतं तुमचं घ्यायला आज होम लोन किंवा कार लोन घेतला आणि जर पे नाही केला ॲटलीस्ट त्यांच्याकडे माझ्या गाडी किंवा घराचे पेपर आहे त्याच्यावरती लोक घेऊ शकतात पण पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन तुमचा सिबिल स्कोर एवढा खराब करता तुम्हाला पुढे कुठलं मोठं लोन पाहिजे असेल तर तुम्हाला सॅक्शन होणार म्हणून जरी घेतलं तर सांभाळून त्याला वापरायचं आणि तुम्हाला ते प्रॉपरली त्याची एम आय पे करायची असं मला वाटतं नक्की आणि आपण जसं आता क्रेडिट कार्ड बद्दल तुम्ही उल्लेख केलात तर मग क्रेडिट कार्ड लोक खूप घ्यायला जातात आणि मग क्रेडिट कार्ड घेतलं जातं त्याच्यावरती आकारण काही शुल्क तर नंतर लावतातच बँका परंतु मग त्याच्या अगेन्स्ट जर का आपण काही जर का पेमेंट नाही केलं तर त्याचाही सिबिल वरती तुमचा इम्पॅक्ट होऊ शकतो शकते नक्कीच आज लक्षात घ्या तुम्हाला जो क्रेडिट कार्डचा तुम्हाला जो टाइम टाइम पेरेंट केला फोर्टी फाइव त्याच्यात प्लीज प्लीज तुम्ही लोन पे करा स्पेशली तुम्हाला पुढे जाऊन कुठे जा लोन पाहिजे तुम्हाला सिबिल मेंटेन करणं फार इम्पॉर्टन्ट आहे इव्हन आमचे पण जेव्हा पेमेंट्स असतात आम्ही पूर्ण कॅलेंडर आमच्या लिहिलेलं असतं की कुठले पेमेंट कधी पेंडिंग आहेत काय त्यामुळे कधी काय कुठला बाउंस होत नाही पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार आज एवढं आपल्या लाईफ फास्ट झालेल्या पेशा नो हो, जर त्यांना तुम्हाला कुठे लोन पाहिजे असेल आणि तुमचा सिबिल खराब असेल तुम्हाला तुमचा नोकरी धंदा काम सोडून त्याच्यामुळे पळावं लागतं पण सिबिल चांगला आहे तुमचा रेकॉर्ड चांगला आहे टॅक्सेशन बरोबर आहे तुम्ही फक्त त्या एजंटला किंवा त्या बँकेला फाईल दिली तुमचा एकदम शांत लोन सँक्शन होतं आणि तुम्हाला हेडिंग देखील काय होत नाही सो म्हणून मला वाटतं हे मेंटेन करणं इम्पॉर्टंट नक्कीच आणि सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आपण कमी वेळ असल्यामुळे इथे सांगतो परंतु या सगळ्याच्या गोष्टींचं आपण जे निराकरण करत असतो ते आपल्या मोफत कॅराशामध्ये त्यामुळे मोफत कार्यशाळा कशा चालतात त्या अनुषंगाने आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत इथे वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ का पाहत राहा विधी केली ब्रेकनंतर श्रीमंतीची गुरु किल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सिबिल स्कोअरबद्दल आज समजून घेतलेलं आहे आणि जसं सरांनी मग अशी म्हटलं तसं की या सगळ्या गोष्टी आपण मोफत कार्यशाळांमध्ये समजून सांगत असतो त्यामुळे सर पुन्हा एकदा तुमच्याकडून मला तेच विचारायचं आहे की बऱ्याचशा गोष्टींचा आपण उल्लेख केला आणि त्या गोष्टी आपण आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये शिकवत असतो एक्झॅक्टली या मोफत कार्यशाळा नेमक्या कशा चा प्रकारे चालतात कुठे कुठे सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत त्याविषयी काय सांगा अशा प्रश्न आमच्या मोफत कशाच्या आम्ही मेनली आम्ही तुम्हाला दोन गोष्टी होतो पहिले म्हणजे आम्ही तुम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंगचा ज्ञान देतो शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे रोजची जी मी मी रोजची जी मी होते होते त्या रोजच्या मुवमेंटमध्ये पैसे कमवतो त्याला बोलावतं शेअर मार्केट ट्रेडिंग ज्यासाठी तुम्हाला शिक्षणाच्या वैशिष्ट्य काही अट नाही आहे कोणीवून त्यामध्ये कामू शकतो एक व्यवसायिक असो एक नोकऱ्या व्यक्ती असो एक गृहिणी असो किंवा एक कॉलेजमधून देखील असो काही त्यामुळे अट नाही आहे आणि लक्षात प्रेशानो तुम्हाला शून्यपासून आमच्याकडे त्याचं ज्ञान हे दिलं जातं आणि तुम्हाला प्रॉपर्ली त्याचं सगळं शिकवण्यात जातं आणि तुम्ही जर लाखभर रुपये लावले दिवसालाही तीन चार रुपये तर तुम्ही एक दहावीस रुपये जे लावले ते दुसऱ्याला त्यात नाही सात आठ रुपये त्यात तुम्ही, तुम्ही सहद्या कमवू शकता तुम्ही दिवसात नाही आठ दहा मिनटं जरी तुम्ही दिली ट्रेड ट्रेडिंग केल्याला तर तुम्ही तुमचा नोकरी व्यवसाय कामधंदा सगळं सांभाळून तुम्ही ट्रेडिंग करू शकता जेव्हा पण पूर्णसात वेळ मिळेल तर तुम्ही मोबाईल कम्प्युटर कुठे बसून तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि आपल्या वेळेला भरपूर चांगल्या पैशामध्ये कन्वर्ट हे करू शकता लक्षात प्रेशानं आज मॅडम अनेकांना वाटतं की जर शेअर बाजार वर गेलं तर पैसा बनतो मार्केट खाली पडले तर पैसा बनत नाही असं काही मान्य आहे की जर मार्केट वर गेलं चांगला पैसा बनतो पण जर मार्केट खाली पडेल डबल पैसा बनतो आम्ही तर वाढत बघतो कधी मार्केट खाली पडेल आपल्याला करायचंय मार्केट कुठल्याही दिशेने फिरू आपल्याला चांगले पैसे कमायशी मग त्याचं योग्य आपल्याला जर ज्ञान असेल तर आपण नक्कीच त्यातनं कुठल्याही दिशेने फिरलं मार्केट आपण चांगले पैसे कमू शकतो आणि hmm. लक्षात घ्या जे आम्ही बोलतो ते मी करून दाखवतो म्हणून आमचं एवढं मार्केटमध्ये भरपूर चांगलं कामं चालू आहे आज असंख्य लोक ज्यांना चांगला फायदा होतो आज ज्यांचं सा भरपूर चांगलं फुल टाईम पार्ट टाइम ट्रेडर झालेले आहेत आणि त्यांनी आज, आज भरपूर चांगला आपलं करिअर घडवलं अशा असंख्य लोकांचा त्यांना फायदा झालेला आहे आणि त्याच लक्षात प्रश्न आम्ही आमच्या मोफत काशा देखील घेतो आमच्या मोफत कारशाळेत आम्ही हा मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी घेतो आणि मुंबईच्यामुळे पुणे नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आम्ही आमच्या मोफत काळशा घेतो लक्षप्रश्व आम्ही या पाचच ठिकाणी मोफत तो दादर ठाणे पुणे नाशिक आणि कोल्हापूर का कारण आम्ही स्वतः घेतो म्हणून आम्ही एवढेच एरिया कव्हर करू शकतो बाकी महाराष्ट्र लोकांना लागतील त्या ठिकाणी लक्ष की हा घ्या कार्यशाळा पूर्णतः मोफत येतात तुम्हाला रेषे काही गरज नाहीये तुम्ही डायरेक्टली येऊन हा अटेंड करू शकता तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असतील पण एक छोटासा मिस कॉल द्या तुम्ही त्या स्क्रीनच्या नंबर होती तुम्हाला आमच्या एक पाच सहा दिवस आले चार पाच दिवस तुम्हाला मोफत कार्यशाळा रावल्या नावाने तुम्हाला एस येऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही त्या आमच्या मोहकाशा अटेंड करू शकता नक्कीच मला भरपूर आवडते मोफत भरपूर चांगला ज्ञान मिळेल कधी ते सेशन संपला हे तुम्हाला कळणार नाही एवढं लोक इन्व्हॉल्व असतात सेशनमध्ये आणि ॲक्च्युअली माझी मेहनत तुम्हाला त्या मोफत काशा बघायला मिळेल नक्कीच मला भरपूर त्या मोहदकाशा आवडतील ओके आणि uh, सर एस आर कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आपण काही वेकन्सीजसुद्धा जाहीर करणार आहोत त्याविषयी काय सांगा या लक्ष्मी आमच्याकडे बॉईजसाठी सध्या आमचे नवी मुंबईत काही ऑफिसेस आहेत तर त्या ठिकाणी काही का आमच्याकडे वेकन्सीज आहेत ग्रॅज्युएट किंवा अंडर देखील मुलं चालतील फ्रेशर देखील चालतील काही हरकत नाही आम्ही फ्रेशर्सना पण आम्ही भरपूर पुढे घेऊन जातो ओके सो आमच्याकडे वेकन्सीज आहेत सो इव्हन कॉलेज स्टुडंट्सना पण आम्ही वेलकम करतो सो आमच्याकडे वेकन्सीज आहेत बारावी किंवा ग्रॅज्युएट मुलांसाठी सो तुम्हाला काय करायचं तुम्हालाच आमच्याकडे वेकन्सीसाठी हे करायचं असेल इव्हन तुम्हाला सॅलरीज प्लस इन्सिडंट्स पण आमच्याकडून मग त्यासाठी मिळतात आणि आमच्यावर आमच्या टीमवर तुम्हाला काम करायचा मिळतो जर कोणालाही तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्हाला किंवा तुमच्या फ्रेंड्सना तुम्ही माझा ईमेल आय डी लिहून घेऊ शकता माझा ईमेल डी आहे शशांक एस एच ए एस एच ए एन के शशांक आर ए डब्ल्यू एल ई रावले वन सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम रिपीट करतो शशांक एस एच ए एस एच ए एन के आर ए डब्ल्यू एल ई वन सेवन एट द रेट जीमेल डॉट कॉम ह्या ईमेल आयडी तुम्ही आपला रिझ्युम मेल करू शकता तुम्हाला आमच्या कडून कॉल येईल आणि तुम्ही नक्कीच इंटरव्ह्यू करू शकता नक्कीच तुम्हाला आमच्या टीमवर काम करायचा मोका हा मिळेल सर आणि आपण या सगळ्या मोफत कार्याशा अनेक लोकांना आज घडवलेलं आहे ते okay? छान एस्टॅब्लिश झाले अगदी थोडक्यात एखादं सांगू एखाद एखादं सांगायचं म्हटलं तर मॅडम मुंबईचच मला एक्झाम्पल सांगायला आवडेल आमचे क्लायंट ज्यांना भरपूर दिवस जॉब नव्हता ते इंजिनियर आहेत ओके आणि पण तुम्हाला माहिती आहे अनेक इंजिनियर्सना नोकरी मिळत नाही राईट त्यांनी भरपूर इंजिनिअरिंगसाठी पैसे लावले पण त्यांना नोकरी मिळाली नाही म्हणून मग त्यांनी वर्लांकडून पैसे घेऊन त्यांनी छोट्या प्रमाणात ट्रेडिंग स्टार्ट केलं आणि सांगायला आवडेल की एका इंजिनिअर पेक्षा जी सॅलरी असते त्याहून त्या पर मंथ ती लोक ट्रेडिंग करून ते चांगले पैसे कमवतात आणि ते म्हणतात की आज मी ते फुल टाइम ट्रेडर झालेले आहेत असंख्य एक्झाम्पल ज्यांना लोकांना भरपूर चांगला फायदा होतो आणि सर आज आपण सिव्हिल बद्दल बोललो अगदी थोडक्यात जाता आता त्या विषया संदर्भातली विषयासंदर्भातली श्रीमंतची गुरु जसं जे तुम दे काही तुम्हाला सिव्हिल बद्दल बोललो ते नक्कीच त्याला तुम्ही त्याचा अभ्यास नीट करा आणि स्कोर नीट मेंटेन ठेवा जेणेकर तुम्हाला बँक रिलेटेड कुठलाही फायनान्शियल प्रॉब्लेम आणि लोन पण तुमचे चांगले सँक्शन होतील इव्हन बाकी सगळ्या जे पैशाड गोष्टी आहेत हे सगळ्या आम्ही तुम्हाला आमच्या नक्कीच शिकवतो नक्कीच सर या विषयावर एवढं छान मार्गदर्शन तुम्ही इथं केलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार या विषयावर श्रीमंतीची गुरु या विशेष कार्यक्रमात आता मी इथेच थांबतोय